येथील नंदनवन म्हणजे चिखलदरा थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले चिखलदरा हे आता नव्या रूपानं स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी नावारूपाला आणलेले आहे चिखलदरा यावर्षी स्ट्रॉबेरी लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे मोथा आलाडो खटकाली या गावात स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येत आहे या वर्षी हे प्रमाण वाढलेले असून या वर्षी मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी उत्पादन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही माझं नाव गजानन पांडूजी शनिवारे राहणार मोथा तालुका खलदरा जिल्हा अमरावती मागील दोन हजार चौदा पंधरामध्ये मध्ये शिवाजी हॉर्टिकल्चर कॉलेज आणि यांच्या मदतीनं ट्रायबेसवर त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड इथं घेतली तर चिखलदरा तालुक्यात गावातील जवळपास तीस शेतकरी यामध्ये होते नंतर मी दरवर्षी दहा गुंठ्याचा प्लांट करतो स्ट्रॉबेरीचा त्यामध्ये साठसत्तर हजार रुपये खर्च आणि खर्च वजा करून सत्तर ते ऐंशी हजार रुपये प्रति दहा गुंठा उत्पन्न मिळतो बाकी पिकाच्या दृष्टीनं जर बघितलं तर गहू हरभर झालं यामध्ये एवढं या उत्पन्न का भेटत नाही पण दहा गुंठ्यामध्ये संपूर्ण एक हेक्टरचं बाकी पिकाच्या तुलनेत उत्पन्न मिळत आहे म्हणून यावर्षी मी क्षेत्र दहा गुंठेच्या जागी वीस गुंठे केलेले तर त्यांनी इथं लागवड उपलब्ध केली तर त्या चार व्हेरायट्या लावल्या होत्या या वातावरणात अनुकूलित विंटर डॉन नाबेला स्वीट चारली आणि काम होतो तर त्यामध्ये विंटर डॉनला चांगलं उत्पन्नसुद्धा आहे आणि स्वीट चारली पण येते आणि नाबेला पण व्हेरायटी चांगली येते तर आम्ही मी अर्धे विंटर डॉनचे लावतो आणि अर्धे नाबेलाचे लावतो जस्ट लागवड झाल्यानंतर समजून घ्या सप्टेंबर पंचवीसपासून आपण लागवड क करू शकतो फक् सप्टेंबर पंचवीस ते ऑक्टोंबर पंधरापर्यंत छान उपयोगी म्हणजे फळं डिसेंबरमध्ये विक्रीला चांगले तयार था। होतात लागवडीपासून चाळीस दिवसानंतर फुलं यायला सुरुवात होते आणि पन्नासाव्या दिवशी समजून घ्या उत्पादन आपलं चालू होते सुरुवातीचा आठवडा कमी उत्पन्न येते नंतर एक वेळा झाडांनी जोम पकडला की रोजच्या रोज चांगले फळं आपल्याला मिळू शकतात फळ आल्यानंतर आपण विक्री इथंच मी माझं शॉपी आहे रोड रोडच्या कडेला तिथं चिल्ल विक्री करतो आणि जास्त जेव्हा उत्पादन वाढते तेव्हा मग फळतोळा झाला अमरावती नागपूर सुद्धा आम्ही फळं पाठवतो या क्षेत्रातील आता उद हवामान हो आपल्या पिकाला अनुकूल आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांना मी नोंदी करे की त्यांनी या पिकाकडे वळावं पण महत्त्वाचं म्हणजे मार्केटिंग पाहिजे तर शासनाकडून इथं जर काही प्रक्रिया उद्योग जे जेली चॉकलेट वगैरे असं जर झालं म्हणजे आपला मार्ग इथंच सगळं संपायला पाहिजे तर मग उत्पादन होऊ शकते आणि होतच आहे पण शेतकरी न होण्याचं कारण एकच की जास्त उत्पादन झालं तर मार्केटिंग भेटत नाही म्हणून ते या पिकाकडे दुर्लक्ष करत माझे नाव नारायण तेजूजी खडके आलाडो तालुका चिखलदरा जिल्हा अमरावती येथे मी दहा गुंठ्यामध्ये स्ट्रॉबेरी लागवड केलेली आहे आणि हा सहावा वर्ष लागवडीचा आहे आता इच्छितो की बा स्ट्रॉबेरी लागवड कमीत कमी प्रत्येक शेतकऱ्यांनी दहा गुंठे तरी करायला पाहिजे दहा गुंठे स्ट्रॉबेरी शेती जर केली आपण तर जवळपास दीड ते दोन एकरमध्ये जेवढं आपलं पारंपरिक पिकात पासून आपल्याला उत्पन्न मिळतो तेवढा दहा गुंठे स्ट्रॉबेरीमध्ये कमी मेहनतीत आणि कमी खर्चामध्ये आपल्याला उत्पन्न मिळू शकतो दहा गुंठे स्ट्रॉबेरी शेतीसाठी कमीत कमी आपल्याला सत्तर ते ऐंशी हजार रुपये एकूण खर्च येतो आणि दीड ते दोन लाखापर्यंत उत्पन्न म्हणजे खर्च वजा करता आपल्याला जवळपास एक लाख रुपये उत्पन्न वाचतो स्ट्रॉबेरी <laughs> लागवडीसाठी आम्हाला शिवाजी उद्यान विद्या कॉलेज अमरावती येथील शशांक देशमुख सर यां वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात तसेच दरवर्षी येऊन आमच्या शेतात भेट देऊन ते आम्हाला मार्गदर्शन करत असतात अशी पाच हजार रोपं आणलेली आहेत महाबळेश्वरवरून विंटर डॉन जातीचे स्ट्रॉबेरी रोप आहेत प तिथं जाग्यावर यावर्षी आम्हाला सहा रुपयात रोप एक रोप मिळालेला आहे मिळालेला आहे आणि ट्रॅव्हलिंग खर्च बावीस हजार रुपये दिलेला आहे आम्ही एकूण अडीच एकर शेती आहे आणि पावसाळ्यात जास्त करून पिके घेत नाही आम्हाला रानडुकरांचा खूप त्रास आहे तसेच जास्त पावसाळ्यामुळे पिकं पण सडतात म्हणून आम्ही रब्बीचंच पीक घेतो त्यामध्ये गहू आता जनावरांसाठी चारामध्ये मक्का ज्वारी पेरतो बाजरी आणि थोडंसं आलू थोडंसं लसण स्ट्रॉबेरी आणि बाकी इतर क्षेत्रामध्ये गव्हाचं पीक घेतो आम्ही मेरा नाम फुलका है मनोहर जाम्बेकर मैं खटखाली की रहने वाली हूँ और मेरा तालुका चिकलदरा है और जिला अमरावती हाँ हमने अभी स्ट्रॉबेरी के लागौ लगाए आठ घुन्टे में और अभी गऊ बोने वाले हैं ढाई एकड़ खेत है और उसमें अभी गऊ चना वगैरह बोएंगे फिर तो सभी फीक है सर कि अपन मेहनत करेंगे तो उसमें अपना सब सब मेहनत का फल निकलते अपन खर्चे भी करेंगे तो पैसे अपने निकल जाते और ऊपर से भी अपने को पैसा पैसा मिल जाते और उसके बाद थोड़ा मेहनत करना पड़ता उस पर हाँ अगले साल हमने डाले थे सर हमको सत्तर हज़ार रुपये मिले ऐसा पचास पचास साठ हज़ार रुपये था हमारे इसके गए साठ या पचास ऐसा खर्चे में गए थे लेकिन गए साल पानी बारिश के कारण बारिश में बहुत ये हो गए हमारे स्ट्रॉबेरी के नुकसान तो गए साल हमको थोड़ा कमी मिले लेकिन उसमें हम मेहनत करेंगे तो मिल जाएंगे लेकिन सा। स्ट्रॉबेरी हम चार साल से सा, चार साल से चालू है हमारा ये स्ट्रॉबेरी बोना खेतकरी लोगों को यही बोलेंगे कि सब लोगों ने ये स्ट्रॉबेरी का उत्पादन करेंगे तो फायदा ही फायदा रहेंगे सबको और इनकम भी बढ़ते जाएंगे पटी मोथा मोथाया गावत शेतकरी आणि स्ट्रॉबेरीची लागवड आता यावर्षी दरवर्षीप्रमाणे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होत असते त्याप्रमाणे लागवड ची वेळ आलेली आहे तरी आपण मग आता लागवड लागवड एक दोन दिवसात होऊन जाईल मी जाऊ आज की जाऊन जाईना न रे डॉक्टर शशांक देशमुख प्राचार्य श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय अमरावती सर्वप्रथम आम्ही आत्मा अमरावती यांच्या सहकार्यातून चिखलदरा या ठिकाणी मोथा या गावात स्ट्रॉबेरी लागवडीविषयी एक संशोधन प्रक संशोधनपर प्रकल्प राबविला त्याची यशस्वीता अशी झाली की त्या शेतकऱ्याला त्या दहा गुंठे स्ट्रॉबेरी लागवडीतून किमान दोन लाख रुपये उत्पन्न प्राप्त झाले हा विषय जेव्हा शासन दरबारी आम्ही मांडला तेव्हा जिल्हा नावीन्यता परिषद जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन विभाग अमरावती व आत्मा अमरावती तसेच श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आपण चिखलदरा क्षेत्रातील पन्नास शेतकऱ्यांच्या दहा गुंठे एकरावर क्षेत्रफळावर आपण स्ट्रॉबेरी लागवड केली सर्व निविष्ट ह्या शासनामार्फत त्यांना दिलेल्या रोपं मल्चिंग पेपर ड्रिप इरिगेशन सगळं खतं इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईड ह्या सगळ्या गोष्टी शासनामार्फत त्यांना पुरवण्यात आल्या नंतर त्याची यशस्वीता ही झाली की प्रत्येक शेतकऱ्याला पन्नासही शेतकऱ्यांना किमान दोन लाख रुपये उत्पन्न त्या दहा गुंठे क्षेत्रबळातून प्राप्त झाले त्यामुळे एक चांगलं आर्थिक सहाय्य किंवा आर्थिक स्त्रोत या चिखलदराच्या प्रामुख्याने मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांना किंवा इतर शेतकऱ्यांना एक स्रोत निर्माण झाला आणि त्यामुळे त्यांना एक उत्साह निर्माण झाला आणि स्वतः आता ते मागील सहा वर्षापासून स्वतःच्या पैशाने स्वतःच्या खर्चानं पूर्ण स्ट्रॉबेरीची रोपं स्ट्रॉबेरीची रोपं ही किंवा महाराष्ट्र म्हणजे महाबळेश्वरमधून आणावे लागतात आणि ते तिथून इथे अमरावतीला चिखलदराला आणणे हा खर्च अतिशय मोठा आहे त्यामुळे या लागवडीचा खर्च स्ट्रॉबेरीचा हा लागवडीचा खर्च वाढत जातो त्यामुळे त्या, त्या शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की जर चिखलदराला जर स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र झालं तर त्यांना स्वस्त दरात अतिशय कमी दरात रोपं निर्म उपलब्ध होतील नंतर प्रक्रिया उद्योग तयार करता येईल आणि स्ट्रॉबेरी आपणास माहीत आहे की हे नाशिवंत फळ असल्यामुळे याला कुठेतरी साठवणूक म्हणजे स्टोरेजसुद्धा कुलिंग स्टोरेज करता येईल अशी त्यांची सर्वांची मागणी आहे तर या माध्यमातून मला असं वाट शासनाला किंवा कृषी विद्यापीठाला असं माझं मानणे आहे की जर चिखलदरामध्ये आपण स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू केलं तर ते त्या मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांकरता एक अतिशय उपयुक्त असं वरदानं ठरेल यात काही शंका नाही